स्वागत धन्यवाद निसर्गरम्य अशा या वागेरी रानेवाड़ी या गावामध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा आणि श्री लिंगेश्वर प्रसादी भजन मंडळ वागेरी रानेवाडी यांचा या ठिकाणी 50वा सुवर्ण महोत्सव वर्ष आणि त्यानिमित्ताने हा अमली सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आम्हा दोन मुलांमध्ये हा आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण गाव माझं भोडगे वर्णे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला असणारे बुवा आजच्या रात्री मुंबई प्रतिस्पर्धी माझे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट श्रीमान प्रकाशजी पारकर तासावडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. मी मुंबईत रावात नैसर आणि इले रहेसर आज दोन बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने या ठिकाणी आम्हाला संधी दिली. खरोखरच या गावामध्ये आल्यानंतर खूप आनंद वाटला आणि या गाडीचे एकजूट पाहून मन भरून आलं. सन्माननीय माझे मित्र श्रीमान सचिन राणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली. तुम्हा येथील सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो. या गावचे सन्माननीय सरपंच श्रीमान माझे मित्र संतोषजी रावराणे आणि त्यांचे सहकारी यांचे सुद्धा आभार मानतो. भजन सम्राट यांनी गेली 50 वर्ष हे लिंगेश्वर प्रसादी भजन मंडळ चालवलं आणि सारं आपलं आयुष्य या भजनासाठी अर्पण केलं ते सुप्रसिद्ध पूजनीय भजन सम्राट श्रीमान मधुकर रावणे बुवा यांचे सुद्धा आशीर्वाद घेतो. उदंड आयुष्य आणि आरोग्य त्यांना मिळेल अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले भजनी कलाकार भजनी बुवा त्याचप्रमाणे ज्यांचं प्रथम भजन झालं ज्यांनी सिंगलबाजी केली हे माझे मित्र श्रीमान उदय राणे बुवा आणि मंडळी यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय कणकवली तालुका भजन संस्थेचे भजनदार श्रीमान भोडगे साहेब यांचे सुद्धा आशीर्वाद घेतो. या सर्वांचे आशीर्वाद घेऊन जमलेल्या माझ्या रसिकांना मनापासून नमस्कार करतो. इथली ग्रामदेवता रंगदेवता सत्यता आणि सत्यकांना नमस्कार करू. महाराष्ट्राचा आरोग्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मित्रा करू. संपूर्ण विश्वाची देवता श्री गणराला वंदन करू. स्थानदेवता रंगदेवता हिला वंदन करू. आपापल्या मायबा यांच्या जेवणाची नतमस्त करून तुमचे आशीर्वाद घेऊन महिला वर्ग यांच्या जेवणाची नतमस्त करून आमने सामने जबरदारी वाजवण्यास सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला औचित्य साधून बरेच कलाकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. माझे मित्र श्रीमान उदयजी पारकर बुवा यांचे सुद्धा मी आभार मानतो. अनेक ज्येष्ठ कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. गर्दी कमी आहे पण दर्दी लोक आहेत. गर्दी कमी आहे पण दर्दी लोक आहेत याचंच आमचं भाग्य आम्ही समजतो. अनेक कार्यक्रम श्रीमान प्रकाश पारकर बुवा आमचे झालेले आहेत. मागच्या टायमाला हा कार्यक्रम ठरत होता पण त्या कोरोनाच्या संकटामुळे तो कॅन्सल करण्यात आला कार्यक्रम. पण आज ती संधी मिळाली खरोखरच माझं मी भाग्य समजतो की अशा या 50 वर्ष एकत्र मंडळ 42 तुळशी 42 घरामध्ये एकजूट आणि एकत्र विचार
आणि भजन मंडळ चालवणं ही सोपी गोष्ट नाही का। एकदा जोरदार टाळ्या घालत पाहिजे त्यांच्यासाठी आणि याचं श्रेय जातं वाडीतील सर्व एकजुटीला आणि याचं श्रेय जातं भजन सम्राट सन्माननीय या आमची माऊली त्यांना श्रेय जातं। त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले मगाशी सत्काराच्या वेळी, काय त्यांनी त्याग केला असेल हे चालवायला, चालण्यासाठी हे टिकण्यासाठी त्या माणसाने आयुष्य घेतलंय ते दिवस आठवल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलं। माऊली तुमचा आशीर्वाद, उदंड आयुष्य तुम्हाला अजून मिळव। त्याचप्रमाणे भजन क्षेत्रामध्ये काही दिवसापूर्वी मोठी आमची भजन क्षेत्रामध्ये हानी झाली, ते सन्माननीय कोकणातील एक सुप्रसिद्ध बुवा ज्यांच्याबरोबर सुद्धा अनेक डबलबारी कार्यक्रम आम्ही केले, अगदी वाखांना जोगा आणि पहाडी आवाज गोड गळा संपूर्ण महाराष्ट्राची त्यांची जो गजर वगैरे त्याने म्हणायचे तो खूप गाजला शहीद जवानांवरती। ते कैलासवासी दीपक चव्हाणबुवा यांच्या आत्मा चिरशांती लाभो, एकदा आपण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी। त्याचप्रमाणे आजचा या कार्यक्रमाला लाभलेला आजचा हे साऊंड अतिशय सुंदर, आमच्याकडे शब्द नाही, ठराविक असे साऊंड आहेत की कार्यक्रमाला पोषक असतात। छोटा मिक्सर असला तरी तो हँडल करणं मोठा कठीण आहे, पण आमच्या त्या साऊंडवाल्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। ती माऊली लय भारी आहे, लय भारी, जरा माऊली पेटीच आवाज थोडा। कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे तरी सुद्धा आजचा दिवस हा 31 आहे, म्हणजे 31 डिसेंबर मराठी धर्मामध्ये आपल्या नवीन वर्षाची सुरुवात पाडव्याने होते, गुढीपाडवा। पण आज तुम्हाला म्हणजे कलियुगाप्रमाणे आपण बोलणं ही काळाची गरज आहे। नवीन वर्षाच्या तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे जे कोण 31 डिसेंबर करू गेले त्यांना देवा माझ्या बाबा सुखान एकदा व्यवस्थित घराकडे हाण, डबल बारी घाण अशी प्रार्थना करतो। आणि या कोरोनान आपणा ह्या शिकवल्यानं हो, कोरोनान आपणा ह्या शिकवल्यानं जो माणूस मुळात विसरलो ज्याची कितीही नावं होते, विनोद चव्हाणबुवा, भजन सम्राट, हे सम्राट चांगले गातात, वाहवा मिळते, सगळीकडे मिळते, महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे फिरलो, पण ज्या कलाकाराचे पाय जमिनीवर असतात ना तो खरा कलाकार असतो। त्याचं उदाहरण म्हणजे प्रकाशजी पारकर बोल, एवढा मोठा त्याग त्यांनी केलेल्या भजनामध्ये गेली जवळजवळ नाही म्हटलं तरी 40 वर्ष भजनी क्षेत्रामध्ये सतत भजनी झेंडा हातात घेऊन ते फडकवत राहिले आणि तो वारसा त्यांनी जपला। कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा परवाच्या दिवशीच त्यांची पुण्यतिथी झाली, मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी स्मारक झालेलं आहे देवगड आरे फाटावर, सॉरी कालच, म्हणजे केवढा त्यांचा वारसा मिळालेले सन्माननीय प्रकाश पारकर बुवा यांनी खूप त्यांची ती परंपरा जपलेली आहे। त्यांना सुद्धा उदंड आयुष्य त्याने भगवंताने निरोगी आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो। आता डबलबारी आहे, डबलबारी हा म्हटल्यानंतर एकमेकाला बोलणार, मनोरंजन करणार, नाही तर म्हणणार काय जय जय रामकृष्ण हरी या बुवांच्या भजनापेक्षा आपली झोप बरी, म्हणजे उगाच थोडस किलेस होयच, थोडं किलेस नाही तर त्याका मजा नाही म्हणून बोलणार, नाही तर भजन हे असं क्षेत्र आहे परमेश्वराकडे जवळ जाण्याचा मार्ग। आताच्या घडीला तपश्चर्या 12-12 वर्ष 200 वर्ष तपश्चर्या आता माणूस करू शकत नाही, सत्यनारायणाच्या पूजेत 15 मिनिटं बसू शकत नाही, तर तू जो 12 वर्ष आणि 10 वर्ष तपश्चर्या करतलो, त्याचा एकच मार्ग हरिनाम, संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी नामस्मरण हाच आता सध्याच्या कलियुगामध्ये पर्याय आहे आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे सर्वजण करता। हे राणेवाडी यांची एकजूट बघितल्यानंतर असं वाटतं सूर्य कोणाला झाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही। राणेवाडी लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला घाबरत नाही। बघा या कोरोनाने ह्या शिकवलेला जो मुळा विसरलो, तुम्ही दुबईत जावा
नाही तर अन्य खळते जावा. बरेचसे भाऊ आले, परकर भाऊ दुबईत चलले. मी त्यांना त्या दिवशी सांगले, दुबईऐवजी पहिले तुम्ही युगांडात जावा आणि नंतर थायलंड मार्गे तुम्ही मग तिकडे जावा. मी सांगते त्यांना, तर दुबईत जावा, अमेरिकेत जावा, मोठे व्हा, पण ज्या ठिकाणी ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मुळाला कधी विसरू नको. आणि त्या कोरोनानं आपणास शिकवल्या, जो 20 वर्ष ज्या शाळेत शिकलेलो, मोठं झालो, शिकलो, गेलो तो परत शाळेत येऊकत नाही होतो. आणि बघू तो गेल्यावरची त्या शाळेत त्याला 14 दिवस राहायचा लागला. नियतीचा खेळ, 14 दिवस कवला मोजीत होतो तो शाळेची. ज्या वाड्यात बैल राखायचो त्या वाड्याचा सुद्धा तोंड बघू ना तो गेल्यावरची वाड्यात होतो. नियतीचा खेळ, परमेश्वर बघत असतो. तेच कोरोनानं शिकवलेलं आहे. आता काय तो नवीन येता बुवा? नाही ना आमिर खान. हो आमिर खान, ओ मायक्रॉन. कोण तो? ओ मायक्रॉन. ठीक आहे, मनोरंजन करता करता हसत मुखाने आपण नामस्मरण करू. ज्याच्यासाठी आपण आलोय ते भजन, भव म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन. जन्माला आल्यावर भजन, बारशात भजन, लग्नाचे पूजक भजन, आणि जाताना सुद्धा भजन. नामस्मरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि खरोखरच पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करतो. धन्यवाद. झाकीर हुसेन यांच्याकडे सध्या शिकताय ऑनलाईन शिकताय. सूरज राणे यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू एक दोन देवा. जोरदार टाळ्या वाजू आपण याच्यासाठी. सन्माननीय पक्वाद विशारद, तबला विशारद पक्वाद शिकतायत ते भावेश राणे. वयाने पण लहान आहेत, नम्र स्वभाव आणि गोड वाद्य याच्यामध्ये खासियत आहे त्यांची. त्यांना सुद्धा खरोखरच गेली 7-8 वर्ष ते साथ करतायत ते भावेश राणे. वयाने खूप लहान आहेत, 2 वर्ष लग्नाने झाली. जोरदार आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. प्रसिद्ध बुवा त्यांच्याकडे शिकतायत ते प्रदीप ना त्याच्या हा प्रदीप बुवा रावराणे यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पाणी सा ग ग ग ग सा ग म प म ग ग ग ग सा सा ग ध नि ध नि प नि प म प म ग ग ग ग ग सा नि पाणी सा ग
माउली तुमच्या टाळ्या दोन्ही बुवांना पारकर बुवांना आमका टाळी मिळाले बरं झालं. टाळी म्हणजे आशीर्वाद असतो मोठा. पैशांची अपेक्षा नाही हो, टाळ्या म्हणजे तुमचे आशीर्वाद. एवढा आम्हाला मिळवले कलाकाराला तीच अपेक्षा असते. पैसे काही येतच असतात, येत राहणार, आले येणार. तुमचे जोरदार टाळ्या वाजल्या. पण भावेश राणे यांच्यासाठी लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ वागेरी राणेवाडी यांच्याकडून भावेश राणे यांना हा लक्ष्मीचा हार आहे या ठिकाणी आल्यावर जोरदार आपण टाळ्या वाजूया. भावेश संगतीमुळे पंक्तीचा फायदा होतो. माझ्या संगतीत राहिल्यामुळे तुला लक्ष्मी यार. आता माझा किती फायदा होतो तो आपण बघूया. ज्याच्या कृपेचा मजला बझाला, ज्याच्या कृपेचा मजला बझाला, राजा कृपेचा मजला बझाला. जन्मांतरीचा गुरु राजाला, तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र, तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, हे देवी
की सुरुवात अतिशय चांगली केल्याबद्दल कलाकार जाणे कलेची कदर करत असतो समोरचा कलाकार आणि मनाचा मोठेपणा दाखवून नवीन तरुण गुहांमध्ये अध्यात्म म्हणा लोकांमध्ये कसं पटवून सांगावं लोकांना ते अतिशय चांगलं काम करतात ते उदयजी पारकर आपण एकदा जोरदार टाळ मारली त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे माझ्यापेक्षाही भगवंताने त्यांची प्रगती बदल क्षेत्रामध्ये करावी आणि खूप मोठं नावलौकिक त्या भगवंताने त्यांचं करावं त्यांचं वय आहे आणि भगवंताने त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य द्यावं अशी प्रार्थना करतो धन्यवाद उदय कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबुआ यांचा आवडीचा राग हा बागेश्री म्हणून मुद्दाम काल त्यांची पुण्यतिथी आज आठवण झाली मला कदंबुआंची आपण आठवण करूया गमधनी जानी रम गमरी जानी साधन धनी सागर गमरी सारे जानी धनी सानी धनी रम गम गमरी सानी साधन सा माजा भाव तुझे चरणी भविष्य
ईश्वर तोही सदा शिव तो लिंगेश्वर
धन्यवाद। थैंक यू। हेलो सन्माननीय भजन प्रेमी श्रीमान राजेंद्र चव्हाण साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया, परमेश्वराव दंड आयुष्य त्यांना दे। त्याचप्रमाणे लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ते सुद्धा माझा भजन मंडळाचं नाव, माझ्या याच्यावर आमच्या मंडळाचं सुद्धा लिंगेश्वर प्रासादिक आहे। तर या मंडळाने हे आशीर्वाद रूपी या लिंगेश्वराचा प्रसाद लक्ष्मी हार या मंडळाने दिलेला, एकदा जोरदार आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।